श्री स्वामी समर्थ सर्वांना आता चालू आहे पितृपक्ष आणि पितृपक्षातील बऱ्यापैकी सेवा आपण केल्याच असतील, परंतु काही अडचणींमुळे जर आपल्याला त्या सेवा करायला जमल्या नसतील तर आता 25 तारखेला सर्वपित्री अमावस्या आहे, या दिवशी आपल्याला हे उपाय केले तर आपल्याला संपूर्ण पितृपक्षाचं फळ मिळतं, म्हणजेच आपल्या पितृपक्षातील काही सेवा राहिल्या असतील तर आपल्याला या दिवशी करायच्या आहे, आणि या सर्वपित्री अमावस्येला हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातल्या बऱ्यापैकी अडचणी निघून जातात। घरामध्ये काही अडचणी असतील, आजारपण असेल, म्हणजेच कुणाचं लग्न जमत नसेल, नोकरी लागत नसेल, म्हणजे पितृदोष असतो आपल्या घरामध्ये, या दोषांमुळे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, वैभव येत नाही। म्हणतात ना, बऱ्यापैकी ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या सगळ्या अडचणींवर हे उपाय आपल्याला करायचे आहेत। तर उपाय काय करायचे आहे बघा, सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, म्हणजे आता या सेवा असतात ज्या ज्यांची वेळ ठरलेली असते, भलेही दिवसभर अमावस्या आहे तरी पण आपल्याला म्हणजे हे उपाय पहाटे केले तर जास्त लागू होतात। तर उपाय काय करायचा आहे बघा, आता जो उपाय सांगणार आहे तो पहाटे करायचा आहे, त्याच्यानंतर ना बऱ्यापैकी उपाय तुम्ही नंतरही करू शकतात। तर सर्वात अगोदर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक तांब्या पाणी व्हायचं आहे, आणि त्यानंतर त्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे, आणि हे काम आपल्याला पहाटे साधारणतः तुम्ही सकाळी 6-6:30 जरी तुम्हाला जमलं, 7 वाजता जरी जमलं तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। का करायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे पिंपळाच्या झाडाची सेवा म्हणजेच आपल्या पितृंची सेवा केली जाते, तर हे एक काम तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर बघा, सूर्याला आपल्याला जल वाहायचं आहे, तर बघा ज्यावेळेस आपण तांब्यामध्ये पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडंसं काळं तीळ घालायचं आहे, काळं तीळ घालायचं आहे, आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजेच हे पाणी आपल्याला सूर्याला वाहायचं आहे। तर कसं वाहायचं आहे, आपण ज्यावेळेस पाणी घालणार ना त्यावेळेस खाली बादली ठेवायचं आहे किंवा एखादं पातेलं बादली काही ठेवायचं आहे, हे पाणी पायाखाली येता कामा नये इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि आपल्याला हे पाणी सूर्याला घालायचं आहे। सूर्याला घालताना ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम भास्कराय नमः, जो साधा सिंपल मंत्र तुम्हाला सूर्यदेवाच्या बाबतीत जमत असेल तो म्हणायचा आहे, आणि नंतर म्हणायचं आहे पितृदेवताय नमः, आणि ज्यावेळेस तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी घालणार त्यावेळेसही तुम्हाला ओम पितृदेवताय नमः म्हणायचं आहे, म्हणजे या सेवेने आपले पितृ खुश होतात। आणि बघा, पितृ म्हणजे आपण जे म्हणतो ना, आपण प्राण्यांच्या रूपामध्ये प्राण्यांना खुश केलं तर पितृदेवसुद्धा खुश होतात, तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, गाईला पोळी खाऊ घालायची आहे, फळं खाऊ घालायची आहेत, आणि यानंतर तुम्हाला शक्य झालं तर एक छोटासा गुळाचा तुकडा पोळीमध्ये तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे, जेणेकरून आपले पितृ खुश होणार आहेत। तर गाईला सुद्धा तुम्ही जे तुम्हाला शक्य होईल, याच्यापैकी जे शक्य होईल ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे। आपल्याकडे तिथी वाराप्रमाणे आपण आपलं पितरांचं जेवण केलेलं असतं, तरीसुद्धा जर तुम्हाला जमलं सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी, सर्वपित्री म्हणजे सर्व पितरांना या दिवशी जेवायला जाण्याची परमिशन असते, म्हणजेच जे त्यांच्या घरचे असतात त्यांना जेवायला जाण्याची प्रत्येकाला परमिशन असते। जसं आपण म्हणतो प्रत्येकाला तिथी वाराप्रमाणे सांगितलेलं असतं, पण जर कोणाला तिथी वार माहिती नसेल तर ते सर्वपित्री अमावस्येला जेवू घालतात। तुम्ही घातलेलं असेल तरीसुद्धा जे काही तुम्ही साधे सिंपल आपण रोजचं जेवण बनवतोच, तर त्या जेवणापैकी एक ताट बनवून तुम्हाला तुमच्या गच्चीवर नेऊन ठेवायचं आहे, नाही शक्य झालं तर तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे, त्या रूपात तुमचे पितृदेवच जेवणार आहे। तर या अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या पितृपक्षामध्ये तुम्हाला करायच्या आहेत, आणि या सेवेमुळे राहिलेलं जे काही असेल, म्हणजे सेवा राहिली असेल पितृपक्षात करायची, तर ती सेवा तुम्हाला तुमच्याकडून या मार्फत होणार आहे। तर बघा, हे छोटे छोटे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप सुख शांती येते, सर्वपित्री अमावस्या वर्षातून एकदाच येते, त्यामुळे या सर्वपित्री अमावस्येला तुम्हाला होता होईल शक्य होईल तेवढी पितरांची सेवा करा, जी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितली आहे, त्यापैकी जी सेवा जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे। आणि हो, जर या दिवशी कोणी तुमच्या घरी जेवायला आलं किंवा जेवण काही मागितलं तर त्यांना नकार करू नका, जे शक्य असेल ते त्यांना देण्याचा प्रयत्न करा। सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी शक्य झालं तर ब्राह्मणाला सुद्धा तुम्ही दान केले तरीही चालणार आहे। आणि एक लक्षात ठेवा, सर्वपित्री अमावस्येला जे काही तुम्ही दान करणार ते आपण आपल्या पितरालाच देत असतो, हे लक्षात ठेवून तुम्हाला दान करायचं आहे। त्याच्यामुळे शक्य होता होईल तितकं तुम्हाला या दिवशी दान करायचं आहे, कारण हा वर्षातून एकदाच येणारा दिवस आहे,
आणि दान केलं तर आपल्याला मिळतं हे तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यामुळे दान करताना आपले हात मागे घेऊ नका, मोकळ्या मनाने दान करा. तर बघा, याच्यापैकी तुम्हाला जसं वाटेल तशी तुम्हाला सेवा या दिवशी करायची आहे, याचं फळ खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. तर या होत्या अगदी छोट्या छोट्या सेवा. तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.